तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे येऊया. बघा मी आधी रीड करतो नक्की कशा पद्धतीने ते एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड, इंटिग्रेशन 1 a² - b² × x² · dx या पद्धतीने हे इंटिग्रल आहे. ठीक आहे, तर आता ह्या इंटिग्रेशनचं आपल्याला सोल्यूशन फाइंड करायचं आहे. आता कशा पद्धतीने हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करणार आहोत, तर सिमिलर बघा इथे ज्या टर्म दिसतात आपल्याला किंवा हे जे इंटिग्रल दिसतं आहे ते सेम आपलं जे फर्स्ट एक्झाम्पल होतं, फर्स्ट इंटिग्रल होतं, त्याच टाईपमध्ये दिसतं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे देखील आपल्याला तीच मेथड, तोच क्रायटेरिया आपल्याला अप्लाय करावा लागेल. म्हणजे कोणता? तर कम्प्लीट स्क्वेअर मेथडचा. ठीक आहे, पण इथे कम्प्लीट स्क्वेअर मेथड यूज करण्यासाठी आपल्याला मिडलची जी टर्म आहे, क्वाड्रेटिक इक्वेशनमधील जी मिडलची टर्म आहे बी एक्सची, ठीक आहे, ती टर्म इथे अवेलेबल नाही आहे. सो त्यामुळे हे एक्झाम्पल थोडंसं शॉर्ट होणार आहे, डायरेक्टली आपल्याला ॲन्सर भेटणार. फक्त इथे आपल्याला एकच प्रोसिजर फॉलो करावी लागेल किंवा फर्स्ट स्टेप आपल्याला फॉलो करावी लागेल, ती म्हणजे जो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे ती टर्म आपल्याला त्या ब्रॅकेटमधून कॉमन काढावी लागेल. ठीक आहे, एक्स स्क्वेअरचा जो कोफिशियंट आहे ती टर्म आपल्याला कॉमन काढावी लागते. ही आपली फर्स्ट स्टेप आहे कम्प्लीट स्क्वेअरच्या मेथडने जर अप्लाय केलं तर. ठीक आहे, तर बघा सोल्यूशन बघूया, एकदम सिंपल आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 आता बघा इथे डिनॉमिनेटरला कशा पद्धतीने टर्म येणार आहे, तर इथे ए स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंटमध्ये आहे, त्यानंतर -b² × x². ठीक आहे, म्हणजे इथे एक्स स्क्वेअरचा कोफिशियंट किती आहे? बी स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे ती टर्म म्हणजे बी स्क्वेअर ही कॉमन काढावी लागेल. लक्षात येते? मग बघा इथे बी स्क्वेअर कॉमन काढलेला आहे आणि मग ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील? ह्या होल डिनॉमिनेटरच्या टर्ममधून बी स्क्वेअर आपण कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय शिल्लक राहणार आहे? तर इथे ए स्क्वेअरला डिवाइड किती होणार आहे? जी टर्म आपण बाहेर काढतो त्या टर्मने आतमधल्या सगळ्या टर्म्सला डिवाइड होतं, हे लक्षात घ्या. मग आपण बी स्क्वेअर कॉमन काढला म्हणून इथे ए स्क्वेअरला कितीने डिवाइड झालं? बी स्क्वेअर. लक्षात येते? या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर मायनस, बघा इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस, या बी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरमधनं बी स्क्वेअरची टर्म कॉमन काढली, बाहेर काढली, मग आतमध्ये किती राहील शिल्लक? एक्स स्क्वेअर राहील, म्हणून इथे किती आला? एक्स स्क्वेअर आला. सिम्पली बस एवढीच प्रोसिजर आहे, लक्षात येते. आणि आता बघा हा डी एक्स लिहायचा आहे, त्यानंतर पुढे काय होणार आहे की 1 ही बी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय करणार आहोत त्यावेळेस नेहमी कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर काढत असतो. ठीक आहे, कॉन्स्टंटवरती इंटिग्रेशन अप्लाय नाही होत. सो इथे किती होणार आहे बघा, 1 b² बाहेर निघाला इंटिग्रेशनच्या, आणि इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय होणार आहे? 1 जी आतमध्ये टर्म शिल्लक राहणार आहे त्या टर्मवरती इंटिग्रेशन अप्लाय होईल. समजते? मग बघा आतमध्ये कोणकोण शिल्लक राहिलं? आता a² - b² इथे ॲज इट इज येणार आहे. ठीक आहे, पण ही टर्म त्यांनी डायरेक्टली त्या दोन्ही नंबरचा स्क्वेअर घेतलेला आहे. ठीक आहे, किंवा त्या फ्रॅक्शनचा स्क्वेअर केलेला आहे. नंतर -x² म्हणजे हीच टर्म ॲज इट इज इथे येणार आहे. लक्षात घ्या, फक्त इथे काय केलेलं आहे की आपल्याकडे टर्म कशा आहेत? इथे a² / b² फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, पण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला ती कशाच्या फॉर्ममध्ये करावं लागतं? तर स्क्वेअरिंगमध्ये आपण करतो, बरोबर. म्हणून इथे बघा, इथे स्क्वेअरिंगमध्ये आहेच, बट ते दोन्हींना सेपरेट अप्लाय आहेत. लक्षात येते? आपल्याला पूर्ण त्या टर्मचा स्क्वेअर पाहिजे, म्हणून आपण a/b ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. लक्षात येते? ह्या टर्मचा आणि ह्या टर्मचा मिनिंग सेमच आहे, हे लक्षात घ्या. इथे स्क्वेअरिंग सेपरेट आहे प्रत्येक इलेमेंटला आणि इथे आपण तो कॉमन घेतलेला आहे, हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, सो इथे a - b² - x² या पद्धतीने डिनॉमिनेटर भेटेल. आणि आता सिम्पली इथे आपल्याला एक स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला, ठीक आहे, तो नक्की इथे कोणता यूज करावा लागेल? तर बघा, तर फर्स्ट आहे आपल्याकडे होल कॉन्स्टंट टर्म आहे, बरोबर, आणि नंतर कोणती आहे? एक कोइफिशियंटची टर्म आहे किंवा एक्स स्क्वेअरची टर्म आहे. मग असा फॉर्म नक्की आपल्या स्पेशल इंटिग्रलमध्ये नक्की कोणत्या याच्यामध्ये आहे? तर त्यासाठी इथे बघा दिलेलाच आहे तो फॉर्म्युला, इंटिग्रेशन 1 a² - x² · dx हा फॉर्म्युला आपल्याला इथे या एक्झाम्पलसाठी अप्लाय करावा लागेल. लक्षात येते? मग बघा आता इथे हाच फॉर्म्युला का यूज करावा लागेल? तर बघा आपल्याकडे जे इथे एक्झाम्पल तयार झालेलं आहे, क्रिएट झालेलं आहे,
तो टाइप आपल्या स्पेशल इंटिग्रलमध्ये नक्की कोणत्या टाईपशी किंवा कोणत्या फॉर्म्युलाशी मॅच होतो आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. इथे हा जो टाईप भेटलेला आहे आपल्याला तो आपल्याला या इंटिग्रलशी मॅच होतो आहे, ठीक आहे, या फॉर्म्युलाशी मॅच होतो आहे. बघा, वन आहे वरती, इथे वन वन आहे न्युमरेटरला, ठीक आहे. डिनॉमिनेटरला इथे ए अपॉन बी आहे, त्याचा स्क्वेअर आहे. आता ए अपॉन बी म्हणजेच एक पूर्ण होल टर्म कॉन्स्टंट आहे आणि त्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर आहे. इथे देखील आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, इथे ए आहे, ए म्हणजेच कॉन्स्टंट टर्म आहे आणि त्या टर्मचा स्क्वेअर आहे, लक्षात येत आहे. त्यानंतर इथे मायनस, इथे पण मायनस आहे आणि नंतर एक्स स्क्वेअर आहे आणि इथे देखील एक्स स्क्वेअर आहे, लक्षात येते. म्हणजे आपला जो इथे टाईप आपल्याला भेटलेला आहे एक्झाम्पलमध्ये तो टाईप किंवा तो जो फॉर्म आहे तो आपल्या या एक्झाम्पलशी, सॉरी, या फॉर्म्युलाशी कम्प्लिटली मॅच होतो, लक्षात येते. म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. आणि आता हा फॉर्म्युला तर आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे, प्रूव्ह केलेला आहे. त्याचा अँसर किती असतं किंवा सोल्युशन किती असतं? सो वन अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं वन अपॉन टू इंटू ए, लक्षात येते, टू इंटू ए इंटू लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. या पद्धतीने हा पूर्ण एक फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युला आपल्याला या टर्मवरती अप्लाय करायचा आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, इथे ए अपॉन बी म्हणजेच कोणती टर्म आहे? कॉन्स्टंट टर्म आहे, होल एक कॉन्स्टंट टर्म आहे, हे लक्षात घ्या, कारण ती आपल्याला पुढे अप्लाय करायची आहे या फॉर्म्युल्यामध्ये. तर बघा, आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला पुट करावी लागतील. इथे कोणती व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल? ए म्हणजे कॉन्स्टंट आणि एक्स म्हणजे ही टर्म येणार आहे, ठीक आहे. आता ती तर चेंज होणार नाही, फक्त जी कॉन्स्टंट टर्म आहे तीच आपल्या एक्झाम्पलमध्ये चेंज होत असते, हे लक्षात घ्या. तर बघा, आय इज इक्वल टू वन अपॉन बी स्क्वेअर. वन अपॉन बी स्क्वेअर हा तर आधीच आपण इंटिग्रलच्या बाहेर काढला होता, ठीक आहे. मग तो ॲज इट इज येणार आहे, वन अपॉन बी स्क्वेअर ही कॉन्स्टंट टर्म ती बाहेर निघाली. आता ह्या आतमधल्या इंटिग्रेशनचं सोल्युशन आपल्याला ही भेटणार आहे, ठीक आहे. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. मग बघा, फॉर्म्युल्यानुसार वन अपॉन बी स्क्वेअर कॉमन, त्यानंतर इंटू वन अपॉन टू ए ही टर्म इथे घेतली आहे. बघा, वन अपॉन टू इंटू, आता इथे ए अपॉन बी घेतला आहे, का घेतला आहे लक्षात येत असेल, कारण तिथे टू इंटू ए आणि ए मीन्स कॉन्स्टंट टर्म, म्हणजेच आपल्या एक्झाम्पलमध्ये किती आहे ती ए अपॉन बी आहे. मग ती आपण इथे पुट केली, ए अपॉन बी, बस एवढंच आहे. त्यानंतर सिमिलरली पुढे इंटू फॉर्म्युलेनुसार लॉग, नंतर इथे लॉग घेतला, नंतर इथे किती आहे ए प्लस एक्स, म्हणजेच आपल्याला ए म्हणजे कॉन्स्टंट टर्म घ्यावी लागेल, म्हणजेच किती घ्यावी लागेल? ए अपॉन बी घ्यावी लागेल. मग इथे बघा, ए अपॉन बी घेतली कॉन्स्टंट टर्म, त्यामध्ये एक्स ॲड केला आणि डिवाइड किती केलं? ए अपॉन बी मायनस एक्स, कारण इथे किती आहे? ए मायनस एक्स आहे. मग तेच आपण इथे केलेलं आहे, फक्त इथे ॲडिशन आहे आणि इथे सबट्रॅक्शन आहे, बस, ओके. आणि त्यानंतर इंटिग्रेशन कम्प्लीट झालं म्हणून इथे प्लस सी, ओके. आणि आता फक्त आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि सॉल्व केल्यानंतर हे झालं आपलं मग फायनल सोल्युशन. बघा मग सॉल्व कसं झालेलं आहे ते, सिंपल आहे, फक्त प्रॅक्टिस करावी लागते आपल्याला, बस. सो इथे किती भेटेल बघा, वन अपॉन बी स्क्वेअर तात्पुरतं आपण ॲज इट इज ठेवूया, त्यानंतर वन अपॉन, इथे लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी त्या स्टेप्स सेम झालेल्या आहेत. बघा, इथे वन अपॉन बी स्क्वेअर वन अपॉन टू ए अपॉन बी, इथे देखील तेच आहे, नंतर लॉग ऑफ ही पूर्ण टर्म ॲज इट इज आहे, म्हणजे हे पूर्ण इक्वेशन इथे कॉपी झालेलं आहे, ठीक आहे. सो इथे सॉल्व कसं होणार आहे, सिम्पली बघा, मी सॉल्व करतो इथे वाटलंच तर, टू इंटू ए अपॉन बी म्हणजेच टू ए अपॉन बी होईल आणि याचा जर इन्वर्स घेतला तर बी अपॉन टू ए होईल मल्टिप्लायसाठी, ठीक आहे. वरती बी जाईल आणि खाली किती येणार आहे? टू ए येणार आहे, पण वरती बी गेल्यानंतर इथे किती आहे? इकडे बी स्क्वेअर आहे आणि इकडे किती जाणार आहे? बी अपॉन टू ए. बघा, मी इथे राईट करतो म्हणजे तुमच्या आणखीन व्यवस्थित लक्ष देईल इथले कॅल्क्युलेशनची नक्की टर्म कशा पद्धतीने फाईंड झालेली आहे. तर बघा, आता ह्या फर्स्ट दोन टर्मचं कॅल्क्युलेशन नक्की आपण कशा पद्धतीने केलेलं आहे, तर इथे सिम्पली इथे किती आहे? वन अपॉन बी स्क्वेअर इंटू वन अपॉन टू इंटू ए अपॉन बी आहे, ठीक आहे. सो इथे आधी आपण काय करणार आहोत? टूने येते एला मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजे टू ए अपॉन बी येणार आहे, ठीक आहे. टू ए अपॉन बी, वन अपॉन टू ए अपॉन बी या पद्धतीने टर्म भेटेल, ओके. आणि ती टर्म वन अपॉन टू ए अपॉन बी ही टर्म मी इन्व्हर्समध्ये कशी लिहिणार आहे किंवा मल्टिप्लायच्या भाषेत जर लिहायचं असेल तर मी ती लिहील बी अपॉन टू ए, ठीक आहे. जो डिनॉमिनेटरला बी भेटणार आहे तो बी अपॉन टू ए या पद्धतीने मी ह्या टर्मला मल्टिप्लाय करेल वन अपॉन बी स्क्वेअरला, लक्षात येते. आणि मग तिथून पुढे कॅल्क्युलेशन कसं होईल, इथे बघा, वन अपॉन बी स्क्वेअर ही कॉन्स्टंट टर्म आधीच आपली होती ती, आणि नंतर आपण बी अपॉन टू ए तो इन्व्हर्स घेऊन मल्टिप्लाय केलेला आहे ती टर्म बी अपॉन टू ए, लक्षात येते. मग इथे
एक बी आणि इथला बी स्क्वेअरमधला एक बी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे वरती न्युमॅरेटरला वन शिल्लक राहील आणि इथला एक बी शिल्लक राहणार आहे आणि इथे टू ए आहे म्हणून आपल्याकडे होल टर्म डिनॉमिनेटरला किती भेटेल, टू इंटू ए इंटू बी या पद्धतीने, टू बी ए किंवा टू ए बी या पद्धतीने, लक्षात येते, म्हणजे वन अपॉन टू ए बी ही टर्म आपल्याला इथे भेटणार आहे, हे लक्षात घ्या. बघा इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे, ती टर्म या पद्धतीने सॉल्व होईल, लक्षात येते. आणि आता इथे बघा इंटू लॉग ए अपॉन बी प्लस एक्स आहे, ठीक आहे. आता इथे कशा पद्धतीने सॉल्व होणार आहे, तर सिम्पली इथे बघा ह्या एक्सचा डिनॉमिनेटर किती आहे, वन आहे, दिलेला नाही म्हणजे तो वन घ्यायचा आहे आणि मग नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ठीक आहे. बघा ते पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो म्हणजे एकदम व्यवस्थित अंडरस्टँड होईल. तर बघा आता मी ते या दोन्ही टर्म इथे सॉल्व केलेल्या आहेत, ही न्युमॅरेटरची टर्म इथे सॉल्व केलेली आहे आणि डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती मी इथे या पद्धतीने सॉल्व करून दाखवलेली आहे. कशा पद्धतीने ती सोल्युशन फॉर्म झालेलं आहे बघा इथे फायनली, तर इथे ए अपॉन बी प्लस एक्स आहे, ठीक आहे. ही कशा पद्धतीने मला राईट करता येईल, तर ए अपॉन बी प्लस हा जो एक्स आहे त्याचा डिनॉमिनेटर वन असणार आहे, म्हणजे एक्स अपॉन वन या पद्धतीने लिहू शकतो, ठीक आहे. आणि आता इथे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा ए इंटू वन म्हणजे ए भेटेल, त्यानंतर बी इंटू एक्स म्हणजेच किती भेटेल, बी एक्स भेटेल, मध्ये इथे किती आहे, ॲडिशन आहे, प्लस आहे, म्हणून इथे येणार आहे प्लस. आणि डिवाइड डिवाइड किती, बी इंटू वन, बीने ह्या वनला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे किती भेटेल, बी भेटेल, म्हणजे ए प्लस बी एक्स, ए प्लस बी इंटू एक्स अपॉन बी भेटेल. लक्षात येते ह्या फर्स्ट टर्मचं कॅल्क्युलेशन इथे या पद्धतीने, ए प्लस बी एक्स अपॉन बी. त्यानंतर आता इथे या डिनॉमिनेटरच्या टर्मचं इथे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे बघा. सिमिलरली इथे ए अपॉन बी इथे मायनस आहे म्हणून मायनस, इथे एक्स मी लिहिला एक्स अपॉन वन, त्यानंतर सॉल्व करताना अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा ए इंटू वन म्हणजे ए भेटेल, नंतर बी इंटू एक्स, बी एक्स भेटेल, मध्ये मायनस आहे म्हणून मायनस घेतलं, नंतर बी इंटू वन बी लिहिलं आपण, म्हणजे ए मायनस बी एक्स अपॉन बी भेटलेलं आहे. आता लक्षात घ्या इथे किती न्युमॅरेटरच्या टर्ममध्ये ए प्लस बी इंटू एक्स अपॉन बी आहे, ठीक आहे. आणि इथे डिनॉमिनेटरच्या टर्ममध्ये हे सिम्प्लिफाय केल्यानंतर ए मायनस बी एक्स अपॉन बी आहे, म्हणजे इथे दोन्हीही टर्मच्या डिनॉमिनेटरला बी कॉमन आहे, ठीक आहे. जो तो इथे डिव्हिजनमध्ये काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, म्हणजे शिल्लक किती राहील. बघा ए प्लस बी एक्स ही न्युमॅरेटरच्या टर्ममधली ही टर्म शिल्लक राहील, ए प्लस बी एक्स, आणि इथे डिनॉमिनेटरच्या टर्ममध्ये ही जी काही सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे टर्म तयार झाली, यामधील बी आणि हा बी कॅन्सल होऊन इथे डिनॉमिनेटरला किती शिल्लक राहील, ए मायनस बी एक्स, म्हणजे या पद्धतीने इथे ए मायनस बी एक्स, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे किती भेटलं, ह्या टर्मचं सोल्युशन भेटलं वन अपॉन टू ए बी इंटू लॉग, आणि ह्या पूर्ण टर्मचं सोल्युशन इथे या पद्धतीने सिम्प्लिफाय झालेलं आहे, ए प्लस बी एक्स अपॉन ए मायनस बी एक्स, आणि त्यानंतर हा सी विसरायचा नाही म्हणून इथे प्लस सी, ठीक आहे. इंटिग्रल आहे म्हणून इथे सी येणार आहे कॉन्स्टंट टर्म. तर अशा पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल आपल्याला या मेथडने सॉल्व करायचं होतं, लक्षात येते. इथे थोडंसं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला थोडंसं डिटेल सांगितलेलं आहे, लक्षात घ्या इथे आणि ही टर्म, ठीक आहे. हे भरपूर वेळा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये येऊ शकतं, त्यामुळे मी तुम्हाला ते व्यवस्थित थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, लक्षात येते. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं, एकदम सिम्पल आहे. बघा आत्तापर्यंत आपण थोडंसं सिम्पल टाईपचं एक्झाम्पल म्हणूयात, त्या टाईपचेच आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. सिम्पल का, तर आपल्याकडे इथे जी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील जी मिडल टर्म आहे बी एकची टर्म, ती आपल्याला अजून एक्झाम्पलमध्ये भेटलेली नाही आहे, ठीक आहे. ज्यावेळेस ती भेटेल त्यावेळेस आपल्याला ते एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन ते जे इक्वेशन आहे ते कम्प्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व करावं लागेल, लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तर आपलं सेकंड एक्झाम्पल या पद्धतीने आपण सॉल्व केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, ठीक आहे. तर बघा या पद्धतीने इथे थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे, मी आधी रीड करतो. इंटिग्रल किंवा इंटिग्रेशन वन अपॉन अंडर रूट थ्री इंटू एक्स स्क्वेअर मायनस सेवन इंटू डी एक्स या पद्धतीने हे इंटिग्रल आहे, ठीक आहे. आणि आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा सिमिलर ज्या पद्धतीने आपण पहिलं त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने आता हे थर्ड नंबरचं इंटिग्रल किंवा हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं, सिमिलर आहे. फक्त आता या एक्झाम्पलमध्ये थोडंसं डिफरन्स काय आहे की आपल्याला फॉर्म्युले वेगवेगळे अप्लाय करावे लागतील. का, तर इथे बघा जो डिनॉमिनेटरचा जो फॉर्मॅट आहे तो नक्की रूटमध्ये आहे की रूटच्या बाहेर आहे, म्हणजे विदाऊट रूट आहे, ते आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल आणि त्यानुसार पुढे ते अरेंज होतं, हे लक्षात घ्या.
आणि त्यानुसार आपल्याला स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. ठीक आहे, तर इथे आधीच्या एक्झाम्पलमध्ये रूट नव्हतं डिनॉमिनेटरच्या टर्मला. ठीक आहे, इथे रूट आहे. मग बघूया कशा पद्धतीने ते सोल्यूशन आपल्याला भेटतं इथे. तर बघा, मेथड तीच आहे, सॉल्व करण्याची मेथड एकदम तीच आहे. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने हे देखील एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. एकदम सिंपल आहे, बघा तुम्ही देखील सॉल्व करू शकता. आता हे थोडंसं आपण फास्ट घेऊया कारण आपण डिटेल मागील दोन एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. ठीक आहे, सो बघा इथे कशा पद्धतीने सोल्यूशन भेटेल मग आता. तर बघा, सोल्यूशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/√ आता इथे डिनॉमिनेटरची जी टर्म आहे रूटमधली ती टर्म कशा पद्धतीने घेतलेली आहे बघा, 3 × (x²-7/3). ठीक आहे, म्हणजे आता तुमच्या लक्षात आले असेल की स्टेप फर्स्ट आपण इथे अप्लाय केलेला आहे. स्टेप फर्स्ट कोणती आहे की जी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे ती टर्म आपण बाहेर काढतो. इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे? 3 आहे. रूटचा तात्पुरता विचार करू नका कारण रूट आपण कॉमन घेतलेला आहे बघा पूर्ण टर्मला आहे. ठीक आहे, मग एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे? 3 आहे. मग ती होल जी टर्म आहे ती आपण कॉमन काढूया पूर्ण त्या इक्वेशनमधनं. मग या पद्धतीने होईल, ह्या पूर्ण इक्वेशनमधनं 3 कॉमन निघाला म्हणजे 3 × (x²) आधी आहे, नंतर मायनस, इथे मायनस आहे म्हणून मायनस, आणि हे इथे 7 3 बाहेर गेल्यानंतर या पद्धती टर्म राहील 7/3. लक्षात येते, जी टर्म आपण बाहेर काढतो त्याच टर्मने डिवाईड होतो, म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटेल. ठीक आहे, (dx) ही टर्म मात्र विसरायची नाही कारण ती इंटिग्रेशनसाठी यूज होते पुढे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून. लक्षात येते, आता नेक्स्ट कशा पद्धतीने सॉल्व करता येईल बघा. नेक्स्ट स्टेपमध्ये इंटिग्रेशन 1/ आणि आता ही पूर्ण टर्म रूटमध्ये आहे. ठीक आहे, मग आपण रूट सेपरेट केला म्हणजे या पद्धतीने बघा, √3 मी लिहिला, त्यानंतर (√x²-7/3) या पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता इथे थोडीशी अजून एक स्टेप डायरेक्ट लिहिलेली आहे. काय केलेलं आहे लक्षात आलंच असेल की (x²) इथे (x²) - इथे मायनस आणि 7/3 ही जी टर्म आहे ती स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहिली. ठीक आहे, आता हे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये देखील आपण अप्लाय केलं होतं, फक्त ती रूटची टर्म नव्हती, पण ही जी मेथड आहे किंवा ही जी स्टेप आहे ती आपण त्या एक्झाम्पलमध्ये अभ्यासली होती. कशा पद्धतीने इथे अरेंज केली ती की जो 7/3 आहे तो आपल्याला स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहायचा असतो बरोबर. मग ती टर्म का लिहायचा असतो? तर आपल्याला पुढे स्पेशल इंटिग्रलचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला या इथे जे आपल्याला स्टेप भेटते या स्टेपवरती आपल्याला स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला मॅच करायचा असतो. सो तो फॉर्म्युला इथे अप्लाय करण्यासाठी आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे ते आधी आपल्याला त्या टाईपमध्ये कन्वर्ट करावं लागते, म्हणून आपल्याला ही सर्व प्रोसिजर करावी लागते. लक्षात येते, सो इथे मग 7/3 ही टर्म मला स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहायची, मग ती या पद्धतीने देता येईल बघा. स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी मला ती आधी रूटमध्ये लिहावी लागेल, म्हणजे (√7) √3 या पद्धतीने आणि (brackets)² या पद्धतीने लिहिता येईल. लक्षात येते, म्हणजे जर हे जर सॉल्व केलं तर मला अगेन 7/3 भेटेल. कळते, या पद्धतीने बस सिम्पल एवढंच आहे. म्हणजे कशा पद्धतीने टर्म भेटली पूर्ण बघा, मी पुन्हा रीड करतो. 1/√3 नंतर (√x²-)√7/√3 (brackets)² (dx). लक्षात येते, ही टर्म व्यवस्थित समजून घ्या. बस ह्या दोनच स्टेप्स महत्त्वाच्या आहेत, आधी (a²) कॉमन काढणं किंवा जी कॉन्स्टंट टर्म आहे ती बाहेर काढणं आणि नंतर या पद्धतीने ही टर्म अरेंज करणे (x² आणि नंतर कॉन्स्टंटचा स्क्वेअर या पद्धतीने. लक्षात येते, ओके. तर आता इथे जी रूटची टर्म होती ती आपण सेपरेट केलेली आहे, म्हणजे (√3) × (√) आणि ही टर्म आपण रूटमध्ये या पद्धतीने अरेंज केलेली आहे (x²-)√7/√3 (brackets)². ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जी रूटची टर्म आहे ती सेपरेट केलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय होईल बघा, जी कॉन्स्टंट टर्म आहे इंटिग्रलमध्ये, म्हणजे इथे न्युमरेटरचा 1 आणि डिनॉमिनेटरची जी √3 ही जी टर्म आहे ही होल टर्म एक कॉन्स्टंट आहे ती इंटिग्रलच्या बाहेर निघेल, म्हणजे इथे 1/√3 इंटिग्रलच्या बाहेर आणि इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय होणार आहे? उरलेली जी टर्म आहे त्यावरती अप्लाय होणार आहे. मग इथे कोणती रिमेनिंग टर्म शिल्लक राहणार आहे? सो 1/√x²-((√7/√3)² ठीक आहे, हे लक्षात घ्या की नेहमी ज्यावेळेस आपण ही या टाईपचे इंटिग्रेशन सॉल्व करणार आहोत त्यावेळेस आपण नेहमी ह्या टाईप मध्ये इथे इंटिग्रल आतमध्ये फॉर्म करणार आहोत. (x²-)√7/√3 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये करणार आहोत. इथे 1 असेल आणि इथे कॉन्स्टंट टर्मचा स्क्वेअर असेल किंवा कॉन्स्टंट टर्मचा आधी स्क्वेअर असेल त्यानंतर व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल या पद्धतीने, कारण आपल्याला पुढे स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला यूज करता येतो म्हणून. ओके, तर आता या फॉर्ममध्ये क्रिएट झालेला आहे आणि आता इथे बघा, इथे स्पेशल इंटिग्रलच्या फॉर्ममध्ये क्रिएट झाल्यामुळे आपल्याला स्पेशल इंटिग्रलचा आता
फॉर्म्युला इथे अप्लाय करतील. तर आधी फॉर्म्युला कोणता आहे बघा, इथे दिलेला आहे इंटिग्रेशन 1/√x²-a² फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करावा लागेल. का तर इथे रूटमध्ये आहे बघा, म्हणजे फॉर्म्युला आपल्याकडे आहे रूटचा. त्यानंतर इथे x² कॉन्स्टंट टर्मचा स्क्वेअर आहे बघा, तीच टर्म आहे इथे x² - a² म्हणजेच कॉन्स्टंट टर्मचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे कम्प्लिटली आपला हा फॉर्म्युला इथे मॅच होतो आहे आणि हा फॉर्म्युला आपण मागील लेक्चरमध्ये प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे, सो आता तो फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे, इंटिग्रेशन 1/√x² - a² · dx ची व्हॅल्यू असते किंवा सोल्युशन असतं लॉग ऑफ मॉड x+√x² - a² + c. आता जो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला होता त्यामध्ये मॉड आपण अप्लाय केलेला नव्हता. ठीक आहे, डायरेक्ट आपण ब्रॅकेटमध्ये ती टर्म लिहित होतो. मॉड का अप्लाय करतो, ज्यावेळेस ही निगेटिव्ह येते, ही टर्म निगेटिव्ह येते, त्यावेळेस जर लॉग त्यावरती अप्लाय झाला तर लॉग डिफाईंड होत नाही. ठीक आहे, म्हणून ती टर्म आपण मॉडमध्ये लिहितो, बस हेच रिझन आहे त्यासाठी. तर इथे फॉर्म्युला कशा पद्धतीने अप्लाय होईल, i=1/√3 × log 1/√3 ही कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, ती ऑलरेडी आपण बाहेर काढली होती. आता इंटिग्रलची व्हॅल्यू बघा, लॉग ऑफ या फॉर्म्युल्याशी कंपेअर करा आणि इथे व्हॅल्यू पुट करा. फक्त इथे किती आहे, लॉग ऑफ मॉड, लॉग मॉड आधी एकची टर्म आहे, एक्स म्हणजे ही फर्स्ट टर्म आहे, ती ॲज इट इज येणार आहे. नंतर प्लस, इथे प्लस रूटमध्ये आहे, नंतर रूटमध्ये x², त्यानंतर इथे x², नंतर इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस, आणि आता इथे एचा स्क्वेअर आहे म्हणजे कॉन्स्टंटचा स्क्वेअर आहे. आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म किती आहे, √7/√3 आणि त्या टर्मचा स्क्वेअर म्हणजेच कॉन्स्टंट टर्म √7/√3 आहे. मग ती आपल्याला इथे घ्यावी लागेल, √7/√3 त्या टर्मचा स्क्वेअर होईल कारण एचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि नंतर प्लस सी, इथे ॲज इट इज येणार आहे. आणि नंतर मग ही टर्म आपल्याला सॉल्व करावी लागेल, म्हणजेच किती भेटेल आपल्याला सॉल्व केल्यानंतर, बघा एकदम सिंपल आहे, 1/√3 ॲज इट इज, त्यानंतर लॉग ऑफ एक्स प्लस ही x² - स्क्वेअरिंग आणि हे रूट कॅन्सल होऊन 7/3 शिल्लक राहील. ठीक आहे, म्हणजे x² - 7/3 √ शिल्लक राहील, त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस सी. ठीक आहे, आणि हे झालं आपलं फायनल सोल्यूशन. ठीक आहे, या सेकंड एक्झाम्पलसाठी या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. बघा एकदम सिंपल आहे, फक्त आपण ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करतो की जी x² जो कोएफिशियंट आहे तो आपण कॉमन काढतो. ठीक आहे, कॉमन काढल्यानंतर आतमध्ये जी टर्म शिल्लक राहते ती आपण स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहितो आणि स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म चूज करतो की तो आपल्या या एक्झाम्पलशी कम्प्लिटली मॅच होईल आणि तो फॉर्म्युला आपण त्या एक्झाम्पलवरती इंटिग्रलवरती अप्लाय करतो आणि फायनल सोल्युशन आपल्याला भेटतं. ठीक आहे, या पद्धतीने या मेथडने आपल्याला ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे.